आई भवानीचा गजर म्हणजे राज्यात ईव्हीएम मतपत्रिकेवर मतदान घेण्यावरून महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मतपत्रिकेवर मतदान करण्याबाबत कायदा करण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या होत्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ईव्हीएमच बरं असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावर नाना पटोलेंनी अजित पवारांना टोला लगावलाय. त्यानंतर आता अजित पवारांनी हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. उसमें किसी के एक आए, किसी के चार पांच आए, तो वो भी उनके कार्यकर्ता बोलते, अरे हमारा गांव में तो इतना अच्छा वोटिंग हुआ, अपने को तो 10,000 में से 8,000 मिलना ही चाहिए. ये उल्टा ही हुआ है. यानी ईवीएम मशीन में कुछ तो घोटाला किया, ये इसमें कुछ नहीं है. ये ईवीएम ठीक चल रहा है, पेपरलेस काम चलता है. अभी क्या बताऊं, मेरा तो ईवीएम के ऊपर पूरा भरोसा है. जे काही मतदानाचा जो आमची घटनात्मक व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मला ज्या पद्धतीनं मतदान करायचं असेल तो माझा अधिकार आहे. अजित दादा इलेक्ट्रॉनिक मशीन मारायचं, त्यांनी इलेक्ट्रॉनिक मशीन मारावं, त्याच्यात काय फरक पडला काही? आम्ही त्यांच्यात जिद्द करत नाही. आता ते अर्थमंत्री आहेत, त्यांचा जो चाबी आहे असं वाटतं तर तो तुम्ही ऐकत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. अजित पवार का अकेले का ये कहना आहे और बाकी लोगों का अलग कहना हो सकता है, तो उसमें मैं मेरी मुझे जो कुछ लगता है वो रखूंगा वहाँ. और मुझे ऐसा लगा कि बाकी लोगों का कहना अलग है तो उसके बारे में मैं सोच लूंगा, लेकिन मैं उनको कन्विंस करने की कोशिश करूंगा कि ये बराबर नहीं है. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे कोकणात राणे विरुद्ध शिवसेना यांच्यात पुन्हा एकदा वातावरण तापलंय. निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर शिवसेनाही आक्रमक झालेली आहे. विनायक राऊत जिथे दिसणार तिथे फटाके फोडण्याची धमकी निलेश राणेंनी दिली होती. यावर शिवसेनेनं देखील निलेश राणेंवर टीका केली आहे. निलेश राणे शुद्धीत नसतात त्यामुळे ते असं वक्तव्य करतात. विनायक राऊत यांच्या अंगावर आल्या शुद्धीत आणू असा इशारा शिवसेनेनं निलेश राणेंना दिलाय. आपल्या मागे ईडी लागली तर आपण सीडी लावू असं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना आपण गमतीनं बोललो होतो. मात्र आता खरंच मागे ईडी लागली आहे, सीडी लावण्याचं आपलं काम अजून बाकी आहे असा इशारा एकनाथ खडसेंनी दिलाय. गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात रात्री 12 वाजण्याच्या सुमाराला झालेल्या संवाद यात्रेमध्ये खडसेंनी हे विधान केलं. जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर अखेर एकनाथ खडसे यांचा फोटो लावण्यात आलाय. पाटील यांच्या स्वागतासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी हे बॅनर लावले, त्यावरून खडसे मात्र गायब होते. झी 24 तासवर याबाबत बातमी बघितल्यानंतर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी तंबी दिली आणि त्यानंतर रातोरात बॅनर बदलण्यात आले. धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीचे नाना नागरे आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील कुणाल पाटलांना प्रदेश कार्याध्यक्षपद दिल्यानंतर जल्लोषाची तयारी सुरू असतानाच काँग्रेसला खिंडार पडलाय. जेजुरीत अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरणाचा वाद पेटला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. मात्र भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आधीच अनावरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली. पडळकरांवर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे